मित्रों नमस्कार, चार्मी डिजिटल हब ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज एक नवीन माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे, जी आपल्या स्क्रीनवर दिसतच आहे। ट्रेनचे तिकीट घरी बसून कसं बुक करायचं आणि त्याची ए टू झेड प्रक्रिया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहील। चला व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोममध्ये IRCTC असं टाकून सर्च करून घ्यायचं आहे आणि पहिली IRCTCची लिंक ओपन करून घ्या। मित्र, हे लक्षात घ्या, आपल्याला हे IRCTCचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे। प्ले स्टोअरवर मोबाईलमध्ये IRCTC हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपल्याला सुरुवातीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, ती म्हणजे आपली लॉग इन ID बनवून घ्यायचं आहे। मोबाईलची प्रक्रिया आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवरची प्रक्रिया दोन्ही जवळपास सेमच आहे। लॉग इनला क्लिक करून घ्या, त्यानंतर असा इंटरफेस येतो, त्यात सर्वात शेवटी रजिस्टर दिलं आहे। इकडे एजंट लॉग इन आणि इथं रजिस्टर। एजंट लॉग इनला क्लिक करू नका, रजिस्टरला क्लिक करा, कारण आपल्याला नवीन ID बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला काही माहिती मागवते, बेसिक माहिती, ती माहिती इथं फिलअप करायची आणि कंटिन्यू करायचं, ठीक आहे। हे कंटिन्यू केल्यानंतर पुढची प्रक्रिया आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यामध्ये आपली माहिती पुन्हा फिलअप करा आणि त्यानंतर ॲड्रेस। हे ॲड्रेस पूर्ण फिलअप केल्यानंतर कंटिन्यू करून घ्या, ताबडतोब तुम्हाला मोबाईलद्वारे ID आणि पासवर्ड दोन्ही आपल्याला मिळून जातील। मग ते ID आणि पासवर्ड मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय, तर पुढची प्रक्रिया पुन्हा साइन इन करून घ्या, लॉग इन करून घ्या पुन्हा, आणि आपल्या मोबाईलवर जो ID पासवर्ड आलेला होता तोच ID पासवर्ड ID वर आणि खाली पासवर्ड टाकून खाली इथं कॅप्चा दिलेला आहे। मी परत माझे ID लॉग इन करून घेतो, वरती लॉग इन, ID पासवर्ड, खाली कॅप्चा, आणि कॅप्चाच्या खाली एक लक्षात घ्या, इथे एक लॉग इन विथ OTP असं दिलेलं आहे। त्याला जर त्या मार्क केलं तर जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर होता त्या मोबाईलवर OTP जाईल आणि आपल्याला OTP तर फिल करायचा, पण ते तुम्ही ते मार्क नका करू, फक्त कॅपचा फिलअप करा आणि लॉग इन करून द्या, ॲटोमॅटिक लॉग इन होऊन जाईल। हे आपलं वरती इथं दाखवत आहे, आपलं नाव, आपलं लॉग इन झालेलं आहे। आता तुम्हाला कुठून कुठपर्यंत रिझर्वेशन करायचं आहे ते पहिला स्टेशन फ्रॉम आणि टू करून घ्या आणि तारीख सिलेक्ट करा, कुठल्या तारखेला तुम्हाला रिझर्वेशन करायचं आहे आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर आपण जो स्टेशन सिलेक्ट केलेला आहे त्या स्टेशनवरून कोणकोणत्या गाड्या आपल्याला अवेलेबल आहेत त्या दाखवतील इथे, त्यामुळं आपल्याला तपोवनची करायची आहे, त्यामुळं तपोवनची मी सिलेक्ट केलेली आहे। बघून घ्या, करताना परत एकदा डेट आणि टाईम व्यवस्थित पाहून घ्या, हे ॲग्री करा, एकदा वाचून घ्या आणि ॲग्री, ठीक आहे। हे बघा, आता या ठिकाणी आपल्याला पॅसेंजरची डिटेल्स फिलअप करायची आहे, त्यामुळं पॅसेंजरची डिटेल्स फिलअप करून घ्या, जेंडर आणि हे आपली चॉईस। मी विंडो साईड टाकतो, एकाला दोन पॅसेंजर आहेत, दुसऱ्या पॅसेंजरचं नाव फिलअप करा आणि मोबाईल नंबर। आता मोबाईल नंबर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर द्यायचा नाही, रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो पॅसेंजर आहे वरती टाकलेला त्याचा एखाद्याचा नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि ॲड्रेस टाकून द्या, या ठिकाणी ॲड्रेस टाका आणि ॲड्रेस टाकल्यानंतर ॲटोमॅटिक महाराष्ट्र आणि पोस्ट ऑफिस टाकून इथे मार्क करून घ्या। एकाच बोगीमध्ये जर आपल्याला पाहिजे असतील तर इथं मार्क करा, रिझर्वेशन चॉईस। तुम्हाला जर इन्शुरन्स हवा असेल तर इन्शुरन्स येस करा, नसेल तर नो करा, मी नो केलेला आहे, ठीक आहे। यानंतर पुढची प्रक्रिया, यानंतर
वरती कन्फर्म करायचे आहेत आपले पॅसेंजर तेच आहेत का, त्यांचे डिटेल्स आणि कॅप्चा टाकून कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आता पुढची स्टेप येईल पेमेंटची. पेमेंटची स्टेप आल्यानंतर या ठिकाणी मी पेमेंट मोड डेबिट कार्डचं केलेलं आहे, त्यामुळे डेबिट कार्डची या ठिकाणी माहिती आपल्याला विचारेल, तर मी डेबिट कार्डची माहिती फिलअप करून टाकतो. मित्र, डेबिट कार्डद्वारेच तुम्ही पेमेंट करा. मी बऱ्याच वेळेला UPI आणि QR कोडने पेमेंट केली होती, परंतु सर्वर डाऊन झाल्यामुळं नोटबुक असं स्टेटस आलेलं आहे, त्यामुळे सहसा तुम्ही डेबिट कार्डवरूनच पेमेंट करून द्या. आलेला OTP इथे फिलअप करा, 6 अंकी OTP. 6 अंकी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मला वाटतं 8 अंकी OTP येतो, त्यामुळे OTPची संख्या कमी जास्त असू शकते. प्रोसेस होत आहे पेमेंट. हा, युअर ट्रान्झॅक्शन इज सक्सेस, या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन आलेलं आहे, आपलं झालेले आहे. इथे प्रिंट करा, यशस्वीरित्या आपलं रिझर्वेशन झालेलं आहे, तिकीट बुक. त्याला प्रिंट करून PDFमध्ये सेव्ह करून घ्या. प्रिंट दिली तरी चालते, आता मी PDFमध्ये सेव्ह करून घेतो.